विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळी शोधताय? तर मग चिंता करू नका, शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफ कट्टा पॉवर हाऊस रोड विटा. साधारणपणे महिला या बचत गट, लोणची आणि पापड असे उद्योग करण्यात गुंतलेले असतात, पण या सगळ्या चाकोरीबद्ध व्यवसायाला फाटा देत काहीतरी नवीन करण्याची इच्छा मनाशी बाळगून आजच्या महिला या समाजामध्ये वेगळं स्थान निर्माण करत आहेत. एवढंच नव्हे तर अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करत आहेत. अशीच रेणावी गावातील एक महिला की जिने आपल्या 2 मुलांसमवेत असलेला संसाराचा गाडा चालवण्यासाठी वाहनांचं पंक्चर काढायचं ठरवलं. संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजय भवन, विजय भवन. भाभी तुमचं नाव? इम्ताज अजमुद्दीन शिकलगार. सगळ्यात आधी मला तुमच्या कुटुंबाविषयी जाणून घ्यायचं आहे. तुमचं लग्न कधी झालं? 98 मुलं काय करतात? शिक्षण. माहेर कुठलं आहे तुमचं? विटा. मग तुमचं बालपण कुठे गेलं? विट्यात. मग बालपणीच्या काय आठवणी सांगू शकाल? हे वाहनांचं पंक्चर काढायचं का ठरवलं? म्हणजे इतर आणखी उद्योग होतेच की पापड, लोणची असे? इतर रेणावी गावात रेवणशिद्धाचं स्थान आहे, तिथं पंक्चर आलं तर इथनं महिला हे लहान मुलंही असतात ना, मग ती जातात. मग मी म्हटलं आपण दुसरे करू शकतात तर आपण का करू शकत नाही, म्हणून मी पण उद्योग चालू केला. कधीपासून सुरुवात केली या व्यवसायाला? कुणी शिकवलं? कुणी नाही, माझी मी शिकली. तुमचं तुम्ही असं कसं शिकवलं असणारच ना. आधी माहेरी कोण करत होतं का? कोण नाही. किती वर्ष झाली हे वाहनांचं पंक्चर काढायचं चालू करून? 8 वर्ष. मग याच्यासाठी लागणारं भांडवल कसं उभा केलं? बचत गटाकडून घेतलेलं. किती? 20,000 रुपये. आणि कुठल्या कुठल्या वाहनांचं पंक्चर काढता? सगळ्या. जेव्हा तुम्ही हा व्यवसाय चालू केला तेव्हा तुम्हाला काय अडचणी आले का? टायर खुलत नव्हता, खुलला तर पण बसत नव्हता, बसताना 2-3 टुबा फुटल्या. तुम्ही म्हणला की बचत गटाच्या माध्यमातून हे चालू केलं, तर त्या बचत गटातल्या महिलांचा काही प्रतिसाद चांगला वाईट? त्यांनी म्हण सगळ्यांनी सांगितलं बाबा तुला होणार नाही. मी म्हटलं सगळ्यांना महिलांनी का करू नये, सगळं करतात पुरुष, मग महिलांनी का करू नये, बघायचं आहे मला प्रयत्न करून. मी कर्ज तर फेडणारच आहे ना, प्रॉब्लेम काय तुमचं म्हणलं. जेव्हा पहिल्यांदा तुम्ही इथं व्यवसाय सुरू केला तेव्हा पहिला जे गिराईक येत होते तेव्हा त्या एक महिला म्हणून तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? ते म्हणले बाबा नो कोण काढणार आहे पंक्चर? मी म्हटलं मीच काढणार आहे, दुसरं कोण नाही का? मी म्हटलं नाही मी काढते की. तर मग ते काय नाही बोलले. तर मग पुन्हा पंक्चर काढल्यानंतर ते म्हणाले की आमच्या बायका घरात बसतात नुसतं, तरी किती पण आणून द्या तरी कमीच पडतंय म्हणते ते. तुम्ही कसं करताय काम? तुम्ही एक महिला असून पंक्चर काढता ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. मग तुमच्या घरच्यांनी याला विरोध नाही का केला? नाही केला. काहीतरी कर वगैरे? नाही केला. मुलं काय करता म्हणला तुम्ही? शिक्षण. मग तुम्हाला असं वाटतं का मुलांनी पण हेच करावं किंवा दुसरं काहीतरी उद्योग करावा? हेच करावं असं वाटतंय का? तर नोकऱ्या आजकाल नोकऱ्या तरी कुठं आहेत तेव्हा? पण तरी मुलांना नोकरी करायला आणि स्वतःचं स्थापन करायला आवडतं ना. हो, एक पुण्याला आहे ना, थोरला लागला आहे आता पुण्याला. मुलाला हे वाहनाचं पंक्चर काढण्याची आवड आहे? हो, सगळी काढते ते. आम्हाला असं कळलं की तुम्ही गाड्याही चालवता. मग कुठल्या कुठल्या गाड्या चालवता? 2-व्हीलर 4-व्हीलरमध्ये? 2-व्हीलर आणि 4-व्हीलर. पण कुठल्या? स्कूटी चालवते, होंडा चालवते. नाही म्हटलं तरी तुमच्या समाजामध्ये महिला या बुरखा घालून फिरत असतात, तर तुमच्या घरच्यांनी तुम्हाला असं कधी सांगितलं का बुरखा घालूनच हे कर, तिकडे इकडे जा, तिकडे जा? काय नाही केलं. हा व्यवसाय सुरू करताना तुम्हाला कुणी कुणी साथ दिली आणि विरोध कुणी केला? घरच्यांनी सगळ्यांनी साथ दिली, विरोध कुणी नाही केलेला. आता माझा शेवटचा प्रश्न, मला एवढं सांगा की तुम्ही सगळ्या महिलांना काय संदेश द्याल? की सगळ्यांनी काहीतरी उद्योग करावे, कुणाला रुपये न मागू नये, आपल्या मुलाबाळांना खर्चासाठी भरपूर पैसा कमवा, कुणासमोर हात पसरू नका, काय नका, कुठला पण उद्योग करा पण व्यवस्थित कर.
प्रवाहाबरोबर तर सगळेच पोहतात, पण प्रवाहाच्या विरोधात जाऊन जी माणसं पोहतात तीच खऱ्या अर्थानं आयुष्यात यशस्वी होतात। तर आज आपल्यासोबत होत्या इम्तियाज अजमुद्दीन शिकलगार यांच्याशी गप्पा मारताना एक गोष्ट मात्र नक्कीच लक्षात आली की जगातलं कोणतंही काम लहान किंवा मोठं नाही, तर ते काम करण्याची इच्छा जर मनात असली तर ते काम नक्कीच यशस्वी होतं। रवींद्र वस्त्र निकेतन सलगर, संपूर्ण परिवाराची लग्न वस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी, 60,000 स्क्वेअर फुटाचा भव्य मॉलमध्ये सर्व ब्रँड एकाच छताखाली, रवींद्र वस्त्र निकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली।